संस्कार विद्या के मित्रांनो, मी संजय विद्या काल आमच्या तासामध्ये आपण चरण या घटकामध्ये पठित उदाहरण संख्या किंवा रक्कम काढण्याचा आपण अभ्यास केला होता. तर आज आपण व्यस्त संख्या बद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता बघा, एक दुनियामध्ये एक्स आणि वाय या संख्या व्यस्त प्रमाण आहेत. हे विधान एक्स आणि वाय व्यस्त चलनामध्ये आहेत तर एक्स आणि वाय व्यस्त चलनातील असतील तर एक्स गुणिले वाय हे स्थिर पद असते. तर त्या स्थिर पदासाठी आपण के हे अक्षर वापरतो आणि के हे स्थिर पद असते. आता बघा, आपण एक उदाहरण बघूया. तर ए बरोबर 12 किंवा बी बरोबर किती, आता ए आणि ए गुणिले बी हे व्यस्त प्रमाण झालं. तर अगोदर आपण ए ची किंमत टाकणार आहोत. ए ची किंमत आहे 12 गुणिले बी बरोबर एक्स वीस. आता आपल्याला या ठिकाणी बी ची किंमत काढायची आहे, म्हणून बी बरोबर एक्स वीस भागिले 12. आता या ठिकाणी आपल्याला एक्स वीस भागिले 12 काढायचे. आता 12 एक 12 12 एक 12 चा भाग शून्यला जात नाही, म्हणून शून्याचा शून्य बी बरोबर 10. तर अशा प्रकारे आपल्याला व्यस्त प्रमाणातील उदाहरण सोडवले टाकते.